जो आपले मथुरवर आणि आपल्यावर जो प्रेक्षकांची गर्दी अपाट गर्दी दिसते जे आपले प्रेम दाखवतो आपले मथुरवर आणि आपल्यावर याच्याबद्दल काय सांगतो आनंद वाटतंय असं प्रेम असं त्या सर्वांचं आणि दादा आत्ताची आता जे आपल्याला छोटा मथुर बॅनर दिसते नवीन खरेदीचा याच्याबद्दल काय असणार कधीपर्यंत आपल्याला दिसणार आपल्या अड्ड्यात मुंबईमध्ये कधी आणू शकतो पहिला आपला आहे आपल्याला वरती पळवायचं असेल तर वरती पळवू शकतो खाली पळवायचं असेल तर खाली पळवू शकतो मला आवडला मी घेतो असं काय नाही कोणाचं काय एवढं काय नसतं मला कोणती वस्तू आवडली त्याच्यानंतर माझे सहकारी असतात त्यांना माहिती आहे दादाची चॉईस ही सर्वांची चॉईस एकच असते त्याच्यामुळे मी पण थोडासा पारखून घेतो आता उत्तम भाऊ वाटेगावचे आज लक्षाचे मालक आहेत त्यांच्याकडे पण बहुतेक बैल एक नंबरमध्येच असतात त्यांनी स्वतःहून त्यांचे दादाराव म्हणून मुलगा आहे त्यांचा त्यांनीच सांगितलं का दादा ह्याचं नाव आम्ही लहानपणापासून मथुरच ठेवलं आहे हा वासरू द्यायचा आहे तुम्हाला बहुतेक फायनल भरपूर केल्या आदातमध्ये आता आवडला ना घेतला मी आणि प्रत्येकाला प्रश्न आहे आज जो तुमचा लुक आहे त्याच्याबद्दल असा लुक काय स्पेशल उपवास चालू आहेत माझ्या आयप्पाचे 9 वर्ष आहे आता 2 महिने उपवास असतात शबरीमालाचे आयप्पाचे त्याच्यामुळे वेशभूषा हा ब्लॅकच कलर असतो दरवर्षी प्रमाणे नक्कीच दादा खूप आनंद आहे प्रत्येक जो मथुर प्रेमी आहे तो प्रत्येक जण आज आपल्यासाठी फोटो काढण्यासाठी एक एक कितीतरी वेळ थांबतो आणि कितीतरी आपण प्रेम दाखवतो आपल्यावरती दादा प्रेक्षकांना काय सांगणार तू या प्रेमाबद्दल आज मथुरचे माझे जे पण फॅन्स फॅमिली आहे आवड आहे आज खूप लांबून येतात त्यांचा आज पूर्ण दिवसाचा वेळ काढून कोणी कामावरनं कोणी माझे नातेवाईक असतील प्रत्येकजण माझे मित्रपरिवार सगळे सहकार्य करायला येतात मथुरच्या शर्यतीसाठी आणि त्यांना पण आवड आहे मथुरची जेव्हा जेव्हा मथुरची शर्यत असते तेव्हा त्यांना प्रत्येकच असे कोणच नाही असं कधी कधी प्रत्येक मैदानामध्ये असे 50-60 पोरं आहेत ते नेहमी मी बघतो माझे फॅन्स लोक आहेत का ते आवर्जून येतात लांबून येतात त्यांना आवड असते आता साताऱ्यावरून कोणी नाशिकवरून येत आहेत स्वतःचा खर्च करून मला पण आनंद वाटतो बिचारे एवढे लांबून येतात मग फोटो काढणं त्यांच्यासोबत आपल्याला भले 2 तास उभं राहायला लागलं तरी चालतं आहे पण त्यांच्यासोबत फोटो काढायलाच लागतं आहे आपल्याला कारण की ते एवढे लांबून येतात ना आपले पण मित्रपरिवार आहे आपलं आता जेमतेम आपल्या आगरी समाजाचे जेवढे पोरं असतील या बाहेरचे पोरं असतील सगळे एकत्रित येऊन थोडासा उत्सव साजरा करतात पण ही शर्यती माझ्या जे पण झालेल्या आहेत या वर्षात सगळ्या मैत्रीपूर्वक झालेल्या आहेत ना याच्या पुढं पण सगळ्यांची शर्यती मैत्रीपूर्वकच असतील माझ्या आणि दादा आता या आपल्याकडे मोठे मोठे पुण्या साईडला सातारा साईडला मोठे आता मैदान होतात त्याबद्दल काय बोला आता मोठा एक फॉर्च्युनर ठेवलेली आहे असं त्या गटाला तर एवढे मोठे मोठे शर्यती होतं म्हणजे एवढं मोठं आयोजन असतं त्याबद्दल काय बोला आता जो आयोजन आहे त्याचे आयोजक चंद्रहार पाटील आहेत ते पण माझे मित्रच आहेत आज त्यांनी भव्यदिव्य असा बैलगाडा सोहळा ठेवलेला आहे म्हणजे बैलगाडा सोहळ्याला कुठेतरी आता असा योगदान चांगला आलेलं आहे या नंदीला महादेवाच्या आशीर्वादाने म्हणजे आज जर खेळ जसे क्रिकेट कबड्डी कुस्ती म्हणजे आज बहुतेक लोकांची नजर शर्यतीकडे असते फक्त शर्यतीकडे असते शर्यतींना क्रेज भरपूर वाढलेला आहे त्याच्यामुळे आज आनंद वाटतो मथुर पण एक नंबरमध्ये पळतोय आणि सर्वांचा प्रेम भेटतं त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो आणि दादा आज जी पाठी होती ती आज पहिल्यांदाच भरलेली आणि पाठी बघून काय सांगणार नियोजन आणि पाठीचं नाही जे आयोजक असतील आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आज एवढा भारी त्यांनी मैदान केला भले पहिला मैदान आहे त्यांचा पण त्यांना आपण वाव दिली पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक गाडा मालकांनी का बाबा असंच वारंवारता तुमच्या म्हणजे जे पण टाईम असेल 15 दिवसांनी 20 दिवसांनी प्रत्येक टायमाला मैदान तुम्ही करा आम्ही येत राहू आणि त्यांना चांगलं केलं चांगल्या रीत्याने बघितलं आहे मी शिस्तबद्ध मैदान होते मैदानामध्ये पण कोणी मदत येत नाही म्हणजे चांगलं आयोजन केलं आहे त्यांनी आणि आनंद वाटला राहुल दादा आपला जो छोटा मथुर आहे तो मथुरच्या गाल्यामध्ये पलताना दिसेल का हो दादा आता जी आपली शर्यत होणार आहे याच्या पुढची जी एखादी शर्यत आता नाव बॅनरमध्ये आलेलं निंबाळकर साहेब बोललेले होते शर्यत होणार आहे ती नक्की होणार आहे का आता माझ्याकडून तर आता पण तयारी आहे पण निंबाळकर सर माझे मित्र आहेत ते बोलतील तेव्हा शर्यती करणार असं नाही ना का हात ते बोलल्यात ते करणारच शर्यत पण असं नाही का आजच केली पाहिजे उद्याच केली पाहिजे अशातला विषय नाही आहे ना आता त्यांना जेव्हा ते पण साताऱ्यावरनं इकडे येणार आहेत मग त्यांना पण आयोजन करूनच यायला लागेल कारण की ते पण प्रत्येकाचे कामकाज सोडून
आता वरती पण मैदानं त्यांचे चालू आहेत, त्यांच्याकडे पण सर्जा आता नंबर एक मधला बैल आहे. मग त्याच्यामुळे ते बिनजोडसाठी ते खाली एक हाऊस म्हणून एक मैत्रीपूर्वक म्हणून आपल्याशी शर्यत करतात. कारण की त्या माणसाला आज मी बघितला आहे, त्याच्याशी बोलणं वाईट नेहमीच सांगत असतो मला का दादा मला पण एक नंबरमध्ये भाऊ आपल्याला पण पळवायचं आहे बैल, माझी पण हाऊस आहे. म्हणजे ते हौशीपोटी ते शर्यती करतायत. दादा समोरची गाडी पण आज खूप चांगली पळाली, त्याच्याबद्दल काय? ते माझे मित्रच आहेत सर्व. कारण की माझा तोसीबाई आहे, तोसीबाई माझे चांगले जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्यात नातेवाईक आहेत. मग पहिलेच शर्यत व्हायचे पहिले त्यांच्याशी आमची गले भेट वगैरे झाली, त्यांचा सत्कार केला स्टेजवर, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छासुद्धा मी दिल्या. आणि त्याच्यानंतर शर्यत झाल्यानंतर ते भेटायलासुद्धा आले, मला आनंद वाटला. नाही असं काहीच नाही, फॅन फॅमिली असते ते जल्लोष करतात, पण माझं असं काही आहेच नाही मनामध्ये का काय एवढा मोठा काय आपण तीर नाही मारला तर असं काही जल्लोष करायला आणि दाखवायला. जे फॅन फॅमिली ते मजा घेतात, त्यांचा हक्क आहे, ते मजा करणार. पण त्यांना पण सांगितलं लिमिटमध्ये, म्हणजे आता कोणाचं कोणाला दुखवाल असं काही करू नये. दादा प्रत्येक वेळेला शर्यत आपली संध्याकाळी आपल्याला बघायला भेटत, आज थोडी लवकर झाली, याबद्दल काय बोलायचं? भाऊ जाऊ मैदानामध्ये येतो आम्ही, सुरुवातीलाच नाव देतो, मग नाव फिरवणाऱ्यांनी लवकर फिरवलं पाहिजे. आम्ही सकाळी याच्या आधी सकाळी 8 वाजता शर्यती करायचो, जेव्हा शर्यती बंद होत्या तेव्हा, चालू नव्हत्या तेव्हा. मग तेव्हा काय बोलणार लोक? तेव्हा आम्ही 7 वाजता उठून शर्यती करायचो सकाळी, सगळ्यांना माहीत असणार आहे का नाही? त्यांच्या तेव्हातल्या तेव्हाच्या पण व्हिडिओ आहेत, धुक्यात बैल आम्ही पळवलेले आहेत. नक्कीच दादा अभिनंदन. बोलण्याची थिंकिंग प्रत्येकाची वेगवेगळी असते मित्र, काय असते जर लाखो मित्र आहेत तर 2-4 तर भेटणारच ना बोलणारे. पण बोलताना विचार करा, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा, मग कोणाला म्हणजे कोणी असू दे, मी असू द्या, अजून कोणी गाडा मालक असू द्या. आणि सगळ्यांनी सगळे बैल सेम समजले पाहिजेत, असं नाही का मथुर पलतोय मथुरलाच मान सन्मान दिला पाहिजे. बाकीचे लोकांना पण बाकीचे बैल आहेत त्यांना पण आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून. ज्यांचे मी ऐकलं आहे की नंदी सर्व सेमच आहे, ही गोष्ट सत्य आहे ना खरी आहे. पण जे आता नवीन नवीन वासर बघा, आता मुंबईमध्ये एवढ्या खरेदी झालेल्या आहेत, नवीन यंग पोरांनी भरपूर खरेदी केल्यात गावागावांमध्ये, तर त्यांनासुद्धा प्रोत्साहन द्या तुम्ही, त्यांनासुद्धा मान सन्मान द्या तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून. असा एखादा दिवस ठेवा एखाद्या आड्याला, ते जेवढे छोटे छोटे असे गाडा मालक आहेत, नवीन नवीन गाडा मालक आहेत, त्यांच्याजवळ थोडा बोलणं करा, त्यांना सल्ला द्या तुमच्या माध्यमातून. तुम्ही बघतायत का शर्यतीचा क्षेत्र कसं आहे, मग बैल घेतल्यानंतर त्याचं पालन पोषण करावं लागते एक लहान पोरासारखं, त्याच्यानंतर वापस जेव्हा आपण बैल जुंपण्यापाशा शर्यत जमवण्यापाशा या सगळींची सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असं त्यांना सल्ला द्या व्यवस्थित. तरी तुम्ही आता बघितलं मथुरच्या विजयानंतर राहुल दादांनी दिलेली बाईट मुलाखत किती प्रेमाने दिले आणि किती शांत स्वभावाने दिली, खूप भारी वाटलं मंडळी. तुम्हाला देखील आवडली असेलच मुलाखत,